तो दिलीप म्हणजे दिलीप शेठ हा मी माझे डोळे आपलं भाविणी असणं चांगलं नाही आहे का भाविणी असणं चांगलं नाही कोणासाठी चांगलं नाही ग बकुळा असं जरा बोट हलवा बघू ना हलवा हा नाही काही हरकत नाही तात्या परवात नवीन तेल आणलंय लगेच चढी घेऊन येणार पण येणार नक्की येणार तुम्ही धीर सोडू नका हो तातनू धीर नका सोडू ना तुम्ही कशी असा तब्येत फर्स्ट क्लास परत गुरुवारी नवीन औषध दिलंय गुण येणारच येऊन दे लवकर गुण येऊन दे तुम्ही शीख झालास आणि सगळाच बदलून गेला बघा आता काय राम रवलो नाही बघा अगोदर कष्ट करी होतो आताही कष्ट करतो पण आता छातीत भय वाटत बोल बोल काय बोलायच ते बोल लवकर खोतानु बापू खोद माझी जमीन बळकावू बघता रोज त्याचे माणसा रात्री खरळ फिरत असतात नुसते गिरटे घालतात बोलाची काय सोय नाही आता देगेकच त्याची जमीन असा आम्ही जीव मुठीत धरून काम करतो तुमच्या काळात ती भानगड नाही होती नुसतो शब्द काढूची कोणची हिंमत नाही होती मा हरामी आहेत लई डोकं तेच त्यांचं तो फास आवळतलो सुताराची जमीन तेरी झडप केल्या सुताराचा काय त्याचे पोरगे कामाक असत मुंबईत बाहेर मेली आणि सुतार गेलो मुंबई पण माझा तसा नाही माझी पोरा उपाशी मरतली कोण गोंद्या का रे हो ठीक आहे ना सगळं असू दे असू दे यांच्या तब्येतीची चौकशी करायला आलास ना पहिले तातुशेट राहिले नाहीत बाबा आता सख्या अरे तू का थांबलास हात चालू दे बाबा तुझा अरे आपण प्रयत्नात खंड पडू द्यायचा नाही बाकी सगळी देवाची इच्छा हो देवाचीच इच्छा शेवंता तातुशेटना प्रसाद दे सख्याला आणि गोंद्याला पण दे हो आपलीच माणसं आहेत ती नाही का अगो तू किती गेलस घराकडे काय कामा नाही असत माझ्या अंगावर ओरडू नका तुमचंच काम करते माझा माझी कसली काम करतस श्रीपाद भटांच्या कुंदाचं लग्न आलंय ना 8 दिवसांवर मग आता मी काय करू कुंदाचं मंगळसूत्र बांधून घ्यायला हवंय ना विठाबाईकडून भाविणीचं मानच असा तो अगो भाविण म्हणजे अखंड सौभाग्यवती
रीती प्रमाण तिच्याकडसूनच मंगळसूत्र होऊन घेऊ का या? तेच गोताच काय? अहो पण त्या विठा भाविकडे जावं लागेल ना त्यासाठी. होय तर जावचा तर लागतलाच. अहो पण दडपणीच तुम्ही पण चला ना. मी नाही रे बाबा. चला ना तुम्ही. नाही नाही चाचा काहीतरीच काय मी नाही यायचंय. अहो 2 वर्ष मागे श्रीपाद काकी गेल्या नाही तर त्याच गेल्या असत्या. पण मग माझ्या गळ्यात आलं सगळं. अगो मग जा मग श्रीपद भट्टाचं काम असा का नाही कसा म्हणतलस? अहो मला कस तरीच होतय तिकडे जायला. आणि या बघ दुसरा तिसरा काय बोलू नको. कामाचा काय तर सांग आणि ये. विठाबाई माहिती आहे ती सगळं करतली बरोबर. जा घाबरू नको. अगो ती काय खाता तू का? तसं नाही हो पण दडपण येत. त्यांच्या घराचा उमरा आणि आपल्या घराचा उमरा अंतर केवढा. वासू. ए वासू. हा बोल ना विठाबाई. अरे रिण्याचं पाणी करून ठेवलंय न्हाणी घराबाहेर ते घेऊन ये. देवाचे दागिने की नाही अगदी छान झळकले पाहिजेत. त्याच्या अंगा खांद्यावर ते झालं ना की आपल्या चेहऱ्यावर अगदी आपसुक येतच बघ. आणताय आणताय. विठाबाई आज पेज नाही घेतलीस तू? आज भूकच नाही सकाळपासून. आता एकदम जेवूनच घेईन म्हणते. हा जा पाणी घेऊन ये रिण्याचं. आणताय आणताय. विठाबाई या ना. या. बोला. कामासाठी आले होते. आलं माझ्या लक्षात. कामासाठीच येणार ना तुम्ही? घर संसाराच्या गोष्टी करायला थोडी येणार. 10 दिवसांनी श्रीपाद भटांच्या कुंदाचं लग्न आहे ना तिच्यासाठी मंगळसूत्र बांधायचं होतं. श्रीपाद भटांच्या बायको गेल्या वर्षी गेल्या ना नाही तर त्याच आल्या असत्या म्हणून मग मी आले. अहो वहिनी इतका संकोच नका वाटून घेऊ तुम्ही. अहो ही विठा भावीण म्हणजे देवाची बायको आणि देवाच्या घराची दारं अगदी 24 तास उघडी असतात. कोणीही यावं आणि गारहाणं मांडावं. मंगळसूत्रच बनवायचंय ना. द्या ते मणी. हो अखंड सौभाग्यवतीच्या हातचं मंगळसूत्र आहे. हे मुलीच्या गळ्यात बांधायची पद्धत आहे. तो तुमचा मान आहे. हेवा वाटतोय का तुम्हाला? गंमत केली हो. रागवू नका. द्या ते मणी. मंगळसूत्र तयार करून ठेवते मी. एखादा चांगला मुहूर्त बघून या न्यायला. बर श्रीपाद भटाच्या लेकीचं सौभाग्य बळकट हो. तिचा संसार अगदी सुखाचा हो. आई. अग आई ते अग बाई ओळखलंच नाही हिला मी. बकुळास ना तू? हो माझी लेख बकुळा. अगदी दृष्टीस पडत नाही. किती सुरेख दिसायला लागली. पण श्रीपाद भटाच्या लेखी इतकी सुंदर नसेल ना. बरोबर ना. या तुम्ही एखादा चांगला मुहूर्त बघा आणि मंगळसूत्र न्यायला या. जा ग कुंकूची कोयरी आण. कुंकू लावून घे. येते. या. आई. हो श्रीपाद भटाच्या लेकीचं लग्न ठरलंय. आज जा तू. तू सुद्धा तिच्याच वयाची असलीस तरी श्रीपाद भट मात्र तुला कधीच लेकीच्या रूपात बघणार नाही. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूर पूजिते
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। ताती अगवे दिलीप न तू पाया पडतो ताती। अरे कालच आलो बेळगावून। किती वर्षांनी भेटतोय? कसा आहेस आणि बापूशेट कसे आहेत? ताती बापूशेट छान आहेत। तातूंचं कळलं अर्धांगवायूचं, पण बापू त्यावेळी मुंबईत होते आणि मी बेळगावला। आता कसे आहेत ते? लांबूनच चौकशा करणार आहेस का तू? आधी घरी चल बघू। लांबचा असलास तरी भाचा लागतोस तू माझा। त्यास ना त्याची आठवण करून द्यायची होती ताती। स्पष्ट सांगतो ताती, मनात काहीतरी आहे असं मोठं, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या पाठीशी एकदम भक्कमपणे उभं राहावं लागेल। अरे बोल ना, सांगशील तर खरा। ताती, कॅननची फॅक्टरी टाकायचा विचार आहे आणि त्यासाठी जमीन हवी आहे। आमच्या जमिनी शेजारी तुमच्या त्या गोंद्याची जमीन आहे। त्याला गोडी गुलेबाने सांगून बघितलं, धमकावलं सुद्धा, पैसे देतो म्हटलं, पण तो मात्र की ते एवढ्याच्या जमिनीच्या तुकड्याला चिकटून बसलाय, सोडायलाच तयार। मला वाटतं की एकदा तातू शेडे बरोबर येऊन बोलावं म्हणजे। नाही नाही नको, मी बघते। नाही म्हणजे यांची तब्येत ठीक नाही ना म्हणून रे। मी तेच म्हणतोय की आजकाल तुम्हीच सगळा कारभार बघता असं ऐकलंय, फार भार पडला असेल ना एकटीवर। आणि ऋषिकांतांचा काही उपयोगच नाही त्यासाठी, ते तर कॉलेजात शिकतायत आणि कॉलेज शिकून म्हणे प्रोफेसर वगैरे होणार आहे। हो ना, अरे कॉलेजात शिकवायचंय त्याला। वा छान, असू दे, होऊ दे त्याच्या मनासारखं, नाही का? ताती, आमच्या शालिनीसाठी। शालिनी म्हणजे तुझी धाकटी बहीण ना रे? हा शालन। हा तर तिच्यासाठी ऋषिकांतांचं स्थळ मनात होत माझ्या आणि बापू शेटच्या। पण माझ्याही मनात असायला हवंय ना। काय म्हणताय ताती? वर्माई आहे मी, नाही का? काय झालं मोगरा ताई? केशव कुठे? मी त्याच्यासाठी गुळ पापडी आणली होती, त्याला खूप आवडते, मला पण खूप आवडते। तुम्हाला नाही देणार? नको नको, माका नको देऊ। नाहीच देणार आहे तुम्हाला? केशव साठी आणली आहे मी, त्याला खूप आवडते। तो म्हणाला मी येणार आहे म्हणून, पण कुठे आहे तो? तुम्हाला दिसला का? नाही। पण मोगरा ताई, मी असं एकटीच इलास? हो मी एकटीच आली। मी ना अगो, पण तातीक सांगितलंस काय? तातीला नाही सांगायचं, तातीला कळलं ना तर ताती खूप ओरडते मला। तिला मागे कळलं मी केशवला भेटलोय तर खूप ओरडली मला, मला नाही आवडलं ते। मला ना केशव खूप आवडतो। केशवला पण मी खूप आवडते। मागे ना त्याने माझ्या गालाला हात लावला आणि म्हणाला तू खूप छान दिसतेस। अगो पण केशव मुको असा, तो कसं बोललो तुझ्या वांगडा? बोलतो तो, तो बोलतो माझ्याशी, मला कळतं त्याचं बोललेलं। हा तोच म्हणाला मला
की त्याला गुळपापडी आवडते, म्हणूनच तर बनवून आणली ना त्याच्यासाठी. पण कुठे येतो पाहिलत का तुम्ही केशवला? अगो मोगरा ताई, ह्या बघ, ह्या बघा, तुम्ही आधी घराकडे जावा बघू, ताती जवळ जावा. मी काय सांगताय त्या कळता मा तुमका? आधी लवकर घराकडे जावा, का गुळ पापडी बिपडी काय त्या नंतर बघू, आधी घराकडे जावा बघू. तुम्ही मला केशवला गुळ पापडी द्यायची आहे, तो येणार आहे. तुम्ही ना खूप वाईट आहात, खूप वाईट आहात तुम्ही. केशव कुठे? केशव मोगराताई, वो वो मोगराताई. अरे देवा, या सगळ्या रामायण महाभारताचो मीच साक्षी काय रे देवा. आता ही धड घराकडे गेली तर बरी. बाई माझे, काळीच नुसता लकलक करीत होता. तुम्हाला काय झालं एवढं भांबवायला? विठा भाविकडे मी गेले होते, तुम्हाला कशाला एवढा घाम फुटला? घाम कशात फुटा गोयो? अगो माणसासारखी माणूस ती, शिवाय देवाच्या खास मर्जीतली. हा काही सांगू नका, तुमची नाही खास मर्जी तिच्यावर. गेला होता ना भाविकडे. अगो किती वेळा सांगलाय ग तुका, मी नाही त्यातलं म्हणन. उगाच आपलं उचलतस जिमनी, लावतस टाळ्यात. काही सांगू नका, खुद्द ताती सांगत होत्या मला. उगीच नाही बोलत आहे मी, ताती मला म्हणाल्या कामाचा माणूस आहे हो गुरुजी. म्हणजे विठा भाविनीचा निरोप आला होता माझ्या समोर येऊन जा म्हणून. आता मला सांगा, मी जीप टाळ्याला लावते की तुमच्या तोंडातून शब्द फुटन असा झालाय? फसवू नका मला. नाही म्हणजे अगो तसा नाही गो, म्हणजे औषधासाठी गेलाय भाविणीकडे. नाही म्हणजे काय तिचो पाय मुरगळलो होतो ना म्हणून गेलाय. काय एका अक्षराने बोलला नाहीत मला? अगो म्हणजे ह्यो असो गेलाय, असं औषध दिलंय आणि ह्यो असो परत दिलंय. मी कशाक थांबतोय तकडे? बरं ता मरण जाऊ देत, ता काय एवढा महत्वाचा नाही असा. बोलू नका माझ्याशी. अगो मी काय म्हणतात ऐक तरी. मला काही ऐकायचं नाही तुमचं. अगो हरिसर माझा प्राण कंठा शिवला असा आणि तुका रुसवो भुगवो सुचता. काय मग काय झाला? काय अगो श्रीपाद भटान निरोप दिलेला आहे भाविणी. मग पण मी निरोप देऊकच नाही अजून. का? त्या म्हणजे आता असा आपला बाई. अहो काय झालं? काय तपो कशाला करताय? नाही म्हणजे असा निरोप तरी काय म्हणते मी. अगो विठा भाविणीची लेक बकुळा 18 वर्षाची झाली असा. ती परमान त्याचा देवाबरोबर लगीन धावची येळ इलिया. मुहूर्त काढू गयो. हे बघा, हा देवाचा काम असा. देवाच्या कामात हयगय केली तर कोप होईल देवाच. आणि त्यापेक्षा श्रीपाद भटाचं कोप आपल्याक नाही परवडत. त्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करा, देऊन टाका निरोप. विठाबाई, विठाबाई काय झालं तुला? बस मी शरबत करून आणतय. उन्हाची तिरीप लागलेली दिसते तुला. तिरीप कसली? चारी बाजूनी ऊन नुसतं तापलंय. तू बस मी शरबत करून आणतय. शरबत आणि थंड होणार नाहीये ही आग. एकदाच काय ती विजवावी लागणार आहे आणि मग ना त्यात माझी आहुती गेली तरी पण चालेल. तू शांतो, मी शरबत करून आणतय, बरं वाटेल तुला. येऊ का वासू? सखा ये ना. बैस बैस रे. काय मग काय म्हणतायत तुझे तातू शेठ? बरे आहेत.
नियमाप्रमाणे चालू आहे सगळं. तुम्हाला तर ठाऊकच आहे. आम्हाला ठाऊक असून का उपयोग? आम्ही आपलं उघड्या डोळ्यांनी बघायचं. सखाला जाईलय ना, आवाज ऐकलंय, पैश कोकम सरबत आणलंय घ्या. मुंबईला सर्व ठीक चाललंय ना? ठीकच म्हणायचं. आता 5 वर्ष झाली, चंपा आले कुठे गावी? पत्राने आपली खुशाली कळवते. ती तिथे खुश आहे असं आम्हाला वाटतंय, आणि आम्ही इथे खुश होत असं तिला वाटतंय. बाकी देवच जाणे. मात्र सखा, तातू शेठ मात्र न चुकता अगदी दरवर्षी चंपेसाठी सौभाग्याचं लेणं आणि साडी चोळी पाठवतात ना, त्यात तिचा जीव गुंतलेला असतो. वर्षभर पुरतो तो श्वास तिला. हे बघ, तिच्या सगळ्या भेटी आमच्याकडे अगदी सुरक्षित आहेत. तातू शेठ ना सांग तस, पुढल्या वेळेला ती आली ना की तिला सगळ्या भेटी देऊ आम्ही. आणि वासू, आणतय आणतय. एक गोष्ट सांगतो विठाबाय, ही साडी जोळी जगातली सर्वात भारी साडी जोळी असेल बघा. अशी देणार मिळायला भाग्य लागत. आणि या फुलांचं तर मोलच होऊ शकत नाही. तातू शेठ ना ही फुलं पावली म्हणून सांगा तिकडे चंपाबाईंना. येतो मी. हे दबाचं थेंब आहे बेटा भाई, मी धावत नेऊन देतो. खरच जगात कोणाचं तरी प्रेम जिवंत ठेवलंच रे देवा, किती आशा वाटते ने. माझ्या बकुळेवर पण अशीच कृपा दाखवशील का रे? ओळखीच्या माणसांचे ओळखीच्या माणसांचे ओळखीचे